बऱ्याचदा घरी पाहुणे येतात किंवा घरामध्ये कोणतीही भाजी शिल्लक नसेल तर अशा वेळेस अशी कोणती मस्त चमचमीत भाजी बनवावी सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नाही आज मी तुमच्याकरिता घेऊन आले वेगळ्या पद्धतीचे चमचमीत झणझणीत बघता शाणे खाण्याची इच्छा होईल अशी शेवभाजीची रेसिपी चला मग सुरुवात करूया सर्वात आधी शेवभाजीसाठी आपल्याला जो काही मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊया इथं सर्वात आधी मी कांदे घेतलेत चार त्यांच्यावर एक टोला मारून त्यांना फोडून घेतल्यानंतर मी गॅसवरती त्यांना अशा पद्धतीने भाजायला ठेवलेत तुम्हाला अशा पद्धतीने भाजायचे नसतील कांदे तर त्यांना बारीक चिरून तव्यावरती तेल टाकून भाजलेत तरी चालतील बघू शकता कांदा छान भाजला गेला होता थोडंसं एक सालवरचं काढून घेतलं जास्त काळा नको दिसायला मसाला म्हणून छान मस्त कांदे भाजलेले आहे आतपर्यंत मिक्सरच्या भांड्यात कांदे घेतलेत भाजलेले कांदे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं धना पावडर दोन चमचे टाकली आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकताय हळद टाकायची अर्धा चमचा आता इथे सर्वज्ञाचा शेवभाजी मसाला टाकला आहे मी स्पेशल तुम्ही कोणत्याही ब्रँडचा यूज केला तरी चालेल अर्धी पुडी मसाला होता तो सर्व टाकून दिलेला आहे मसाल्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरंसुद्धा टाकायचं होतं विसरले होते त्यामुळे मी आत्ता टाकते दोन चमचे भाजलेलं सुकं खोबरं टाकलं आहे पाणी टाकून आपल्याला मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे गावाकडे तर पाट्यावरती हे सर्व मसाले वाटले जातात त्या मसाल्यांची चवही खूप छान असते आणि खरंच चला तर मग आपला मसाला रेडी झाला आहे तर गॅसवरती ठेवूया कढाई कढाईमध्ये टाकले मी आळीच पळी तेल तुम्ही कमी जास्त करू शकताय पण मसाल्यांच्या भाज्यांना तेल जास्त असलं की तरी छान येते तेल छान गरम झाल्यावरती वाटलेलं वाटण टाकायचे मसाला आपल्याला तेलात छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत जेवढा तुम्ही त्याला तेलात परताल तेवढा त्या ते मसाल्याला छान तरी येते आणि चवही छान लागते आता लवकर तेल सुटण्यासाठी झाकण ठेवलं आहे एक दोन ते तीन मिनटं बघू शकता मस्त छान तेल सुटलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात जे काही थोडंसं मसाला होता त्याला थोडंसं पाणी टाकलं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाल्याला आणखीन पुन्हा छान तेल सुटेल पुन्हा झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं बघू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे दोन मिनटानंतर झाकण काढले आपण मसालाही आपला छान परतून झाला आहे त्यालात मसाला आपला छान परतून झाला तर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकताय पाणी पण शेवभाजी आपल्याला थोडीशी पातळच ठेवायची नंतर आपण शेव टाकल्यानंतर ती घट्ट होते त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या तुम्ही गरम करून टाकलं तरी चालेल किंवा थंड टाकलं तरी चालेल पण शक्यतो गरमच टाका भाजीमध्ये गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव बदलत नाही थंड पाण्यामुळे थोडीशी चव बदलते त्यामुळे शक्यतो मसाल्याच्या भाज्यांमध्ये गरम पाणी केलेलंच टाकावं पण मी मात्र थंडच टाकलं चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि एक उकळी येऊ दिली फुल गॅसवरती एक उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचं आणि एक दोन ते तीन मिनटं भाजी छान शिजून घ्यायची आहे चला तर मग आता दोन ते तीन मिनटं झालेले आहे आणि आपली भाजी पण छान शिजलेली आहे गॅस बंद केला आहे शेव मात्र आपण जेव्हा सर्व करतो तेव्हाच टाका आधी जर टाकले तर त्यांचं गाळ होतो भाजी झाल्यानंतर लगेच तुम्ही जेवणाला बसत असाल तर तुम्ही वरतूनच लगेच शेव टाकले तरी चालतील मस्त आपली शेवभाजी तयार आहे गरमागरम एकदम झनझणीत खानदेशी पावशार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पडेल तर तुमच्या मोबाईलवरती लगेच नोटिफिकेशन येईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय